दिनेश हसदनी शेराळा श्री दत्त संस्थेने ग्राहक सभासदांचे हित जोपासले आहे। सहकार आयुक्त अनिल कवडे संस्थेच्या त्रिदशक पूर्ती सोहळा संपन्न, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर डी जी कंसे। श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेने 30 वर्षात एकही जप्ती न करता ग्राहक सभासद हित व बँकिंग पलीकडचे नातं जपलं, असे गौरव उद्गार महाराष्ट्राचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी काढले। संस्थेच्या त्रिदशक पूर्ती सांगता समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर डी जी कंसे हे होते। येथील पुष्कर साहित्य सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। संचालक दिनेश हसदनीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण, व्हाईस चेअरमन बी टी निकम व संचालक यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल स्मृती चिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर जे एफ पाटील यांचा विशेष सत्कार आयुक्त कवडे यांच्या हस्ते करण्यात आला। चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी संस्थेच्या 30 वर्षाचा आढावा घेतला। यावेळी बोलताना ते म्हणाले की संस्थेला सहकार भूषण सह 17 पुरस्कार मिळाले असून दीपस्तंभ पुरस्कार 3 वेळा मिळाला आहे। समाजात काहीतरी चांगले करण्यासाठी सहकारासारखे क्षेत्र नाही असे सांगितले। विभागीय सहनिबंधक अरुण काकडे म्हणाले की 2007 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पतसंस्थांच्या अडचणी आणि न मिळणाऱ्या ठेवी आणि हवालदिल झालेले ठेवीदार यांच्या बाबतीत आंदोलन सुरू केले। त्याचवेळी सांगली जिल्ह्यात जवळपास 1800 पतसंस्था होत्या, त्यापैकी केवळ 963 पतसंस्था उरलेल्या आहेत। जिल्ह्यात बँका 26 वरून 19 पर्यंत खाली आल्या आहेत। आरबीआयने काही बडगा उगारून शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय, तसेच सहकार खात्याने शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे सामाजिक आर्थिक स्वास्थ्य नीट जपण्याचे काम केलंय। त्यामुळे सहकार चळवळ आजही निकोप आहे असे सांगून ते म्हणाले की श्री दत्तनागरी पतसंस्था सरळ पद्धतीनेच व्याज आकारणारी संस्था आहे, हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे असे सांगून संस्थेच्या कारभाराविषयी गौरव उद्गार काढले व संस्थेचा हिरक महोत्सव व्हावा अशा शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुणे सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केलेली भरारी ही स्मरणिका वाचली, खूप आवडली। यावरून संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती मिळाली। संस्थेचे काम इतरांना प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार काढले। पुढे बोलताना ते म्हणाले की सर्वांनी सहकार समजून घेतला पाहिजे, जीवन जगताना आपण सर्वांनी जास्तीत जास्त वाचली पाहिजे म्हणजे जीवन प्रगल्भ होईल। महाराष्ट्रात सहकार चळवळ कशी उभी राहील याबद्दल सविस्तर विवेचन केले। यावेळी त्यांनी विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगे, अमोलचे कुरियन इत्यादी यांच्या उत्तुंग कार्याचा उवापोह केला। पुढे बोलताना ते म्हणाले की आत्मप्रेरणेतून श्री दत्तपत संस्थेची स्थापना स्वर्गीय जी एस कुलकर्णी व प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी केली। सहकार चळवळ ही पर्यायी अर्थव्यवस्था म्हणून काम करत असते। सहकारी संस्थांनी स्वॉट विश्लेषण करणे गरजेचे आहे। सलग 30 वर्ष ऑडिट वर्ग अप्राप्त करून संस्थेने पुरस्काराची मांदियाळी उभी केली आहे। आजवर संस्थेला मिळालेले पुरस्कार त्यांनी सिद्ध करून दाखवले आहेत असे सांगून ते म्हणाले की सहकारात महाराष्ट्र एवढा वाटा देशात कोणत्याही राज्याचा नाही। सभासद आपला शत्रू नाही तर माणूस आहे हे दत्त संस्थेने कृतीने दाखवून दिले आहे असं सांगून ते म्हणाले की सहकारातून माणसं मोठी करा, देश आपोआप मोठा होईल असा विश्वास व्यक्त केला। अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर डी जी कंसे म्हणाले की ज्याप्रमाणे भारतीय विद्यापीठाची स्थापना एका खोलीत झाली त्याप्रमाणे श्री दत्त संस्थेची स्थापना झाली। आज दोन्ही संस्था उत्तुंग झेप घेत आहेत। श्री दत्त नागरी पतसंस्था स्वतःच्या जागेत दिमाखात उभी आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे असं स्पष्ट केलं। यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील, विभागीय उपायुक्त अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, संचालक श्रीमती सुनीता कुलकर्णी, श्री अरविंद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी संचालक सुमंत महाजन, संचालिका संसुकदा महाजन, अमित कुलकर्णी, कार्यलक्षी संचालक संजय हिरवे, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन पदाधिकारी, माजी संचालक सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले तर आभार महेश कबाडे यांनी मानले।